मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी IAS दिलीप स्वामी यांना देशात होणाऱ्या आगामी 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय ऑब्झर्व्हर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या बैठकीसाठी ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनीषा आवाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या दिलीप स्वामी यांना भारत निवडणूक आयोगानं आगामी होणाऱ्या तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या 5 राज्याच्या निवडणुकीसाठी केवळ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचीच ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे सचिव सत्यजित घोष यांच्या आदेशानुसार शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये प्रशिक्षण बैठक बोलावली आहे. त्यासाठी दिलीप स्वामी हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.